पुनीत पालन ग्रुप प्रस्तुत प्रभात आळंदी दर्शन, सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे बंधू आणि सुप्रीम रियालिटी। इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची। संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी असलेले आळंदी हे गाव राज्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे। तीर्थक्षेत्र आळंदी हे ठिकाण पुणे जिल्ह्याच्या मध्यभागी पुणे शहराच्या उत्तरेस 22 किलोमीटर, राजगुरुनगर पासून दक्षिणेस 19 किलोमीटर, चिंचवड पासून 21 किलोमीटर तर देहू पासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे। आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळा, कार्तिकी एकादशी, माऊलींचा समाधी सोहळा यासाठी लाखो भाविक आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी येतात। तसेच इतर एकादशी आणि सुट्टीच्या दिवशीही भाविकांची येथे मोठी गर्दी होत असते। आळंदीला आल्यानंतर माऊली मंदिरासह भाविक इतर धार्मिक स्थळांना देखील भेट देत असतात। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुंडलिक मंदिर हे धार्मिक ठिकाण पाहणार आहोत। भक्त पुंडलिकाचे मंदिर हे इंद्रायणी घाट परिसरात आहे। समाधी मंदिर महाद्वारापासून खाली इंद्रायणी घाटाकडे आल्यास इंद्रायणी घाट उतरल्यास डाव्या बाजूला इंद्रायणी पुंडलिकाचे पूर्वाभिमुख मंदिर आहे। हे मंदिर इ.स. 1857 मध्ये पुण्यातील सावकार चिंतामण माळवदकर यांनी बांधले आहे। या मंदिरात शिवलिंग आहे। मंदिरातील पूजा अर्चा नैवेद्य यांची व्यवस्था ज्ञानेश्वर महाराज संस्थानाद्वारे केली जाते। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय झिरो प्रोसेसिंग फी। तर मित्रो, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। पंढरपूर, आळंदी, देहू आदी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देवभक्तांचे ऐक्य दाखवण्यासाठी नदीच्या काठी पुंडलिकाचे मंदिर बांधण्यात आलेलं आहे।